काय कल्याणी पटवर्धन, पळून जायचा विचार होता का? पळून जायचं असत तर गाडी अशी अर्ध्या वाटेत पार्क करून पाटलांशी गप्पा मारत बसले नसते मी. तुझ्या त्या दोन शिपुरड्यांना विकत घेणं माझ्यासाठी फारसं अवघड नव्हतं विशाल. जगात सगळ्या गोष्टी पैशाने विकत घेता येत नाही कल्याणी पटवर्धन, पण हे तू कधी समजणार नाही, कधीच नाही. पैसों का बहुत घमंड है ना तुम्हें. आता तुझ्यावर आणखीन दोन चार्ज लागणार आहेत. एक सरकारी ऑफिसर को रिश्वत देने की कोशिश आणि सीबीआय कस्टडीतून फरार व्हायचा प्रयत्न करणं. ह्या दोन आरोपांमुळे माझी बाजू सॉलिड स्ट्रॉंग झाली, अगदी स्ट्रॉंग झाली आहे कल्याणी. आणि तुझ्यावरचा हा गुन्हा प्रूफ व्हायला फारसा वेळ लागणार नाही कल्याणी. तो कधीच सिद्ध होऊ शकणार नाही विशाल. मी गुन्हा कधीच कबूल करणार नाही, कुठल्याही परिस्थितीत नाही. देखते पाटील, चला पाटील, आमची चार दिवसाची मेहमान नवाजी पहा. या. हे सगळं तुला फार महागात पडणार आहे विशाल, लक्षात ठेव. विचार करून धमकी दे कल्याणी, नाहीतर तुझ्यावरचा एखादा चार्ज वाढू शकतो. तुझ्या फाशीचा दोर तू स्वतः आवळून घेतेस, लक्षात ठेव.